मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा नवा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला आहे. काय अपेक्षित तर काही अनपेक्षित घोषणा या बजेटमधून करण्यात आल्या. बऱ्याच दिवसांपासून सगळेजण या बजेटच्या प्रतीक्षित होते. अखेर 23 जुलै म्हणजेच आज आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला. अंतरिम अर्थसंकल्पात वचन दिल्याप्रमाणे या अर्थसंकल्पात 9 घटकांवर लक्ष केंद्रित केलं गेलंय. त्यामध्ये शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, ऊर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पिढीतील सुधारणा या घटकांचा समावेश आहे. पण या सगळ्या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काही आलेलं मात्र दिसलेलं नाही. या उलट केंद्रातील सत्ता समीकरणात महत्वाची भूमिका बजावलेल्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या विकासासाठी मात्र भरपूर निधीची तरतूद करण्यात आली आहे. पण एकूणच या बजेटमुळे नेमकं काय महागलंय आणि काय स्वस्त झालंय, या बजेटमुळे नेमका कोणाला फायदा होणार आहे, कर प्रणालीत नेमके काय बदल करण्यात आलेत, निर्मला सीतारामन यांनी सादर केलेलं हे बजेट या 5 मुद्द्यांच्या आधारे पाहूया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर बघा, सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारनं बिहार आणि आंध्र प्रदेशला खास पॅकेज देऊन केंद्रातील सत्ता समीकरणांची डागडुजी केली आहे आणि त्यांना खुश करण्याचा प्रयत्न देखील केलाय. पण या उलट महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आलेलं दिसलं नाही. मंडळी, बिहारसाठी या अर्थसंकल्पात तब्बल 58,900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बिहारमधील अनेक रस्ते प्रकल्पांसाठी 26,000 कोटी रुपयांची तरतूद, पाटणा, पूर्णिया, बक्सर, भागलपूर यांना जोडणारा द्रुतगती मार्ग आणि बोधगया, राजगीर, वैशाली आणि दरभंगा यांना जोडणारा द्रुतगती मार्ग बांधण्याची घोषणा यावेळी करण्यात आली आहे. बिहारमधील पिरपेंटी येथे 21,400 कोटी रुपये खर्चून 2,400 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारला जाणार आहे. पुराचा सामना करण्यासाठी आणि मदतीसाठी 1,500 कोटी रुपये दिले जातील. यासोबतच आंध्र प्रदेशला केंद्र सरकारकडून 15,000 कोटींची मदत करण्याची घोषणा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे लोकसभेतल्या सत्ता समीकरणांची डागजुगी करण्याचाच हा प्रयत्न मोदी सरकारने केला असल्याचं मत अनेक राजकीय तज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. या उलट महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र या अर्थसंकल्पात काहीच आलेलं दिसलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांकडून सध्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते. यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मोदी सरकारनं महिला, युवा, मध्यमवर्ग, नोकरदार, पगारदार आणि शेतकरी या वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे आता या बजेटमधून सगळ्यात खुश कोणता वर्ग झाला असेल तर तो म्हणजे नोकरदार आणि पगारदार वर्ग. त्याचं कारण म्हणजे मोदी सरकारने बेसिक टॅक्स सूट लिमिटमध्ये वाढ केली आहे. नवीन कर प्रणालीमध्ये 7.75 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं आहे. यामुळे करदात्याला आता 17,500 रुपयांचा लाभ होणार आहे. नोकरदारांसाठी कर सवलत ही 50,000 वरून 17,000 वर, तर कौटुंबिक पेन्शनवरील कर सवलत ही 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. याशिवाय 0 ते 3 लाख रुपयापर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. 3 ते 7 लाख रुपयांसाठी 5%, 7 ते 10 लाख रुपयांसाठी 10%, 10 ते 12 लाख रुपयांसाठी 15%, 12 ते 15 लाखांपर्यंत 20% आणि 15 लाखांपेक्षा जास्त पगारावर 30% कर लागेल. त्याचबरोबर महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तरुणांसाठी कौशल्य विकासावर भर देताना सरकार 500 ट॑प कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक योजना सुरू करणार आहे. यामध्ये 5,000 रुपये प्रति महिना इंटर्नशिप भत्ता आणि 6,000 रुपये एक रकमी मदत केली जाईल. यानंतर देशातील युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मुद्रा योजना राबवली जाते. या योजनेतून युवकांना आतापर्यंत 10 लाखांपर्यंतचं कर्ज देण्यात येत होतं, आता त्यात वाढ करून 20 लाखांपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे. हे कर्ज सहज आणि अल्प व्याजदरात मिळतं. जर वेळेआधीच कर्जाची परतफेड केली तर कर्जावरील व्याजदरही माफ केलं जाणार आहे. त्याचबरोबर युवकांच्या पहिल्या नोकरीतला पहिला पगार हा सरकार देणार आहे. ही स्कीम सर्व क्षेत्रांना लागू होणार आहे.
एका महिन्याच्या पगाराचे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे रुपये 15,000 रुपये पर्यंत 3 हप्त्यांमध्ये दिलं जाणार आहे. या फायद्यासाठी पात्रता मर्यादा ही 1,00,000 रुपये प्रति महिना वेतन अशी असेल. तब्बल 2.1 लाख तरुणांना याचा लाभ अपेक्षित आहे. एवढंच नाही तर EPFO रजिस्टर झाल्यानंतर 50,000 रुपयांचा इन्सेंटिव्ह सरकार देणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेटमध्ये जाहीर केलंय. एकूणच आगामी 5 वर्षात 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 2,00,000 कोटी रुपयांची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे. तर शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. यासोबतच शेती आणि कृषी संदर्भातील क्षेत्रांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1.52 लाख कोटींची घोषणा केली आहे. एकूणच मध्यमवर्ग नोकरदारांना आणि शहरी गरीब लोकांना या बजेटमधून खुश केलं गेलंय. सोबतच युवा, महिला आणि उद्योजकांसाठी तरतूद केली गेली आहे. यानंतर पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या बजेटमधून नेमकं काय स्वस्त आणि काय महाग झालंय. म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये मोठ्या घोषणा केल्यानं कॅन्सरवरील औषधं स्वस्त झाली आहेत. मोबाईल चार्जरसह अन्य उपकरणांवर 15% कर घट केलाय. त्याशिवाय सोने चांदी यांच्यावरील कस्टम ड्युटी कमी करून 6% केली आहे. त्यामुळे सोने चांदीच्या किमतीत घट होणार आहे. त्याशिवाय सरकारनं चांबड्याच्या वस्तू फुटवेअरवरील कस्टम ड्युटीत सुद्धा घट केली आहे. तसेच सरकारने पोलाद आणि तांब्यावरील देखील मूळ कस्टम ड्युटी कमी केली आहे. त्यामुळे सोने चांदी, तांबे, पोलाद, प्लॅटिनम, कॅन्सरची औषधं, इलेक्ट्रिक वाहने, मोबाईल आणि त्यांचे पार्ट्स, चार्जर, चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू, त्याचबरोबर पेट्रोकेमिकल, PVC फ्लेक्स, बॅनर एक्सरे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टर, सोलार सेल आणि पॅनल उत्पादनाच्या वस्तू या सगळ्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कर प्रणालीमध्ये केलेले बदल. म्हणजे मोदी सरकारनं स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी एंजल टॅक्स प्रणाली रद्द केली आहे. यासोबतच परदेशी कंपन्यांवरील कॉर्पोरेट टॅक्स दर सुद्धा 40%वरून आता 35% केला आहे. यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅपिटल गेन टॅक्समध्ये सुद्धा बदल करण्याची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात सर्व प्रकारच्या फायनान्शियल ॲसेट्सवरील लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा 10%वरून 12.5% करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडक मालमत्तेवरील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स कर आता 20% करण्यात आला आहे. तसंच निवडक ॲसेट्सवरील लाँग टर्म कॅपिटल गेनवरील सवलतीची मर्यादा ही 1,00,000 रुपयांवरून 1,25,00,000 रुपये करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार कनिष्ठ आणि मध्यम वर्गाला अधिक दिलासा देण्याच्या दृष्टीनं LTCG कर सवलतीची मर्यादा वाढवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. एकूणच कर प्रणालीमधला हा एक मुख्य बदल आता या बजेटमध्ये करण्यात आलाय असं सांगण्यात येत आहे. तर बघा मंडळी, हे असे काही मुख्य मुद्दे होते आजच्या बजेटमधले. या व्यतिरिक्त अजून बऱ्याच काही योजनांची घोषणा अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारामन यांनी केली आहे. पर्यटन, ऊर्जा, शेती, उद्योग, रस्ते वाहतूक, संशोधन या क्षेत्रांसाठी सुद्धा अर्थमंत्रालयाकडून तरतुदी करण्यात आल्या. पण एकूणच या बजेटमधले जे काही मुख्य मुद्दे आहेत ते आपण आता वरती बघितलेले आहेत. खरं तर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राच्या वाट्याला काहीतरी येईल असं अनेकांना वाटत होतं. पण अनेकांचा आजच्या बजेटमध्ये भ्रमनिरास झालेला आहे. पगारदार, युवा आणि उद्योगपती यांच्या दृष्टीनं हे बजेट खूप महत्वाचं होतं. पण तुम्हाला आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या या बजेटबद्दल नेमकं काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.